भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या माध्यमातून अंबरनाथ रत्न सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात अंबरनाथ शहरातील उद्योजक आणि समाजसेवकांना अंबरनाथ रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने, डेन एबीसी केबलचे संचालक अनिलदादा गायकवाड, माजी नगरसेवक स्वप्नील बागुल, बांधकाम व्यावसायिक गुरुचरण वर्मा, स्वच्छता दूत विजय लेले यांना अंबरनाथ रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अंबरनाथ सेंटरच्या संचालिका बी के मंगला दिदी आणि बी के तनुजा दिदी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अंबरनाथ पूर्व भागातील ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.